वाढदिनी घरात केक कापला अन बाळूमामाचा प्रसाद घेऊन येतो म्हणून बाहेर पडला अन वाटेतच धावत्या दुचाकीवर झाड कोसळल्याने काळाचा घाला कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज मध्ये वादळी पावसाने वाढदिनी सविवाहित तरुणावर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना घडली प्रचंड वादळी वाऱ्याने बाभळीचे झाड कोसळून थेट धावत्या दुचाकीवर कोसळून आकाश आणणारा धनवडे वय सव्वीस वर्षे या तरुणाचा दुर्दैवी अंत झाला घरात वाढदिवस असल्याने उत्साहाचे वातावरण तसेच लग्नाची बोलणी सुरू असतानाच मुलावर घाला हळहळ केली जात आहे या दुर्दैवी घटनेमुळे तालुक्यावर शोककळा पसरली आहे सोमवारी रात्री ही घटना घडली आकाशचे वडील आणणारा सैन्य दलातून निवृत्त होऊन रेल्वे पोलीस मध्ये होते या सेवेतूनही पंधरा दिवसांपूर्वी ते निवृत्त होऊन गावाकडे आले आहेत आकाशच्या मागे आई वडील बहीण असा परिवार आहे आकाश हा एकुलता एक होता वडिलांनी निवृत्तीनंतर गावी राहण्याचा बेत करून त्यांनी घराचे आणि आकाशच्या लग्नाचे नियोजन केले होते अशा वेळी नियतीने दिलेल्या धक्क्याने कुटुंब कोलमडून गेले आहे